अहमदनगर शहरात 3,690 परवाना धारकांचे बाथ परवाने नूतनीकरणासाठी प्रशासनाने परवानगी दिली आहे, मात्र देण्यात आलेल्या या परवानगीमुळे परवाना धारकांमध्ये नाराजी पसरली आहे. दरम्यान शासनाने जरी परवाना नूतनीकरणाची परवानगी दिली असली तरी त्यासाठी रिक्षा चालकांना चांगलीच रक्कम मोजावी लागणार आहे. विना परवाने रिक्षा चालकांची दादागिरी आणि पोलीस प्रशासनाची कारवाई, त्यामुळे परवानाधारक रिक्षा चालकांमध्ये नाराजी पसरली आहे. दरम्यान पोलीस प्रशासनाने परवानाधारक रिक्षा चालकांवर सुरू केलेली कारवाई थांबवून विना परवाना रिक्षा चालकांवर कारवाई करावी, अन्यथा रस्त्यावर उतरणार असल्याचा सज्जड इशारा परवानाधारक रिक्षा चालक संघटनेचे शंकरराव घुले यांनी दिलाय. परमिट नूतनीकरणाच्या बाबतीमध्ये त्याच्यामध्ये जी काही अटी आणि शर्ती ठेवलेल्या आहेत त्या सर्वसामान्य रिक्षावाल्याला न परवडणाऱ्या अशा शर्ती आणि अटी आहेत, त्याचाही शासनाने विचार करावा अशी आमची रिक्षा पंचायतीची प्रमुख मागणी आहे. आणि या शहरामध्ये परवानाधारक रिक्षावाल्यावर फार मोठ्या प्रमाणावर अन्याय होतो. ज्यांना ज्यांच्याकडे रिक्षाचे परमिट नाही, परवाना नाही, असे राजरोस रिक्षा या शहरामध्ये फिरतात आणि त्यामुळं परवानाधारक रिक्षावर फार मोठ्या प्रमाणावर अन्याय होतो, त्यांचे धंदे होत नाही, पोलीस डिपार्टमेंट त्यांना कायद्याचा बडगा दाखवतात. आणि म्हणून माझी विनंती आहे की या शहरामध्ये बेकायदेशीर वाहतूक कायमस्वरूपी बंद झाली पाहिजे, आणि नाही झाली तर त्यासाठी आमची जिल्हा रिक्षा पंचायत रस्त्यावर येऊन लढा दिल्याशिवाय राहणार नाही. दरम्यान प्रशासनाने अहमदनगर शहरात बाद झालेल्या परवाना धारकांवर कारवाईची मागणी संघटनेचे अध्यक्ष मुन्ना शेख यांनी केली आहे. रिक्षावाले हे फार श्रीमंत नाही, ते गरीब कुटुंबातले, पण त्यांना एवढा 25-30 हजार रुपये खर्च करून सुद्धा पण त्यांचं पुढचं भविष्य त्यांना दिसत नाही. का आम्ही एवढा खर्च करून आम्हाला परत डिस्क्रॅप गाड्या, आरटीओ नगर रजिस्टर नसलेले गाड्या, तसेच काही विना परवाना गाड्या यांच्या मागे धंदा करायचा, त्यांची दादागिरी सहन करून घ्यायची, त्यांना त्यांच्या धंद्याची सिक्युरिटी मिळत नाही, त्यामुळे नगरमध्ये 3,790 परवाने बाद झालेले आहे, बाद झालेले असून नगरमध्ये परवाना बाद झालेले नूतनीकरण करण्यासाठी लोक पुढाकार घेत नाही. शासनाने जे नियम बाद झालेले नूतनीकरण करण्यासाठी दिलेले आहे ते महिन्याला 100 रुपये अप्रमाणे दंड वसूल करत आहे. तर ज्या गाडीला 10 वर्ष झाले त्या गाडीला 12,000 रुपये लागणार, ज्या गाडीला 2 वर्ष झाले त्याला 2400 लागणार, आणि ज्या गाडीला 15-20 वर्षापासून आहे त्याला जर 15,000 पेक्षा जास्त दंड होत असेल तर त्याला मिनिमम अमाऊंट 15,000 ठेवलेलं आहे, आणि ते दंड भरून परत त्याला टॅक्स इन्शुरन्स सगळं करून असं 25-30-40 हजार रुपये पर्यंत खर्च होऊ राहील. मात्र विना परवाना धारकांची दादागिरी आणि पोलीस प्रशासनाच्या कारवाईला कंटाळलेल्या तसेच हातावर पोट भरणाऱ्या रिक्षा चालकांनी आपले परवाने नूतनीकरण करायचे की विना परवाना धारक रिक्षा चालकांच्या विरोधात रस्त्यावर उतरायचे असा प्रश्न रिक्षा चालकांना पडलाय. चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचे काम प्रशासनाकडून होत असल्याने प्रशासनाबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. उमेर सय्यद, C24 तास, अहमदनगर.